आलं की बाबा आपले कारभारी पैसा देत नाही किंवा घरातलं कोणी पैसा देत नाही स्वतःच्या कामाच्या करता. तुम्ही वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत, महिन्याला 1,500 रुपये, दोन दोन महिन्याचे 3,000-3,000 रुपये, त्याच्यातनं तुम्ही तुमच्या करता पैसे खर्च करू शकता. तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. तुम्हालाही समाजामध्ये वाटलं पाहिजे की जे माझ्या मनात छोटं मोठं येतं ते देखील करण्याच्या करता तुम्हाला आणि हातात कुणाच्या मार्फत नाही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला हा निर्णय आपण या माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही थांबलेलो नाही. आम्ही आमची मुलगी काय झालं, मधल्या काळामध्ये आम्ही बघत होतो काही काही जिल्ह्यामध्ये, मी त्या जिल्ह्याची नावं घेऊन त्या जिल्ह्याला कुठेतरी कमी लेखत नाही, परंतु 1,000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस त्या जिल्ह्यामध्ये साधारण 690 ते 700 मुली जन्माला यायला लागल्या. मुलगी नको असं लोकांची मानसिकता तयार व्हायला लागली. त्याच्याकरता सोनोग्राफी आम्ही बंद करून टाकली. शेवटी मुलाला जसा जन्माला यायचा अधिकार आहे तसं मुलगी देखील ती लक्ष्मी आहे, तिलाही जन्माला यायचा अधिकार आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून 1,000 मुलं जन्माला येतील तेव्हा 1,000 मुली जन्माला आल्या पाहिजेत हे निसर्गाने दिलेलं आपल्याला देण आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. तुम्ही मला सांगा त्या 1,000 आणि 700 पर्यंत आकडा गेला. मी गमतीनं तुम्हाला सांगतो तिथं तर 1 कोटी समजा लोकसंख्या झाली मुलांची तर 70 लाखच मुली, 30 लाख मुलांनी कुठं जायचं लग्न करायला. हे तर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचे पैसे एकत्रच येणार असं अजित पवारांनी सांगितलं. योजना सुरू ठेवण्यासाठी आमचं पटण सुरू असते म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी निफाडमधून मोठी घोषणा केलेली आहे, एकत्रच या सगळ्याचे पैसे येतील लाडकी बहीण योजनेचे असते म्हणाले आहेत.